नांदेड जिल्ह्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व पात्र भगिनींनी या योजनेचा लाभ मिळेल याबाबत कोणतीही शंका ठेवू नये. या योजनेसाठी 31 ऑगस्ट शेवटची तारीख आहे. मात्र जिल्ह्यातील पात्र महिला भगिनींनी या योजनेचे लाभ मिळावा यासाठी ठिकठिकाणी शिबिरांचे आयोजन 8 जुलै पासून करण्यात येईल अशी घोषणा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रात सुरू झाली आहे. या योजनेच्या प्रति मोठ्या प्रमाणात भगिनींमध्ये उत्साह सुद्धा दिसून येतो. त्यामध्ये अनेक महत्त्वाचे बदल 3 जुलै रोजी शासन निर्णयाद्वारे करण्यात आले आहेत अशी माहिती अभिजित राऊत यांनी दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रामध्ये नुकतीच सुरू झालेली आहे आणि या योजनेच्या प्रति खूप मोठ्या प्रमाणावरती सर्वसामान्य भगिनींमध्ये उत्साह सुद्धा दिसून येतोय. यामध्ये अनेक महत्त्वाचे बदल हे काल दिनांक 3 जुलै रोजी जो नवीन जी आर आला त्यामध्ये झालेले आहेत. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे या योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यामध्ये आता वयवर्ष 21 ते 65 या वयोगटामधील सर्व विवाहित महिला, विधवा महिला, घटस्फोटित, परित्यक्ता किंवा निराधार महिला आहे यातील. त्याचप्रमाणे प्रत्येक कुटुंबातील एक अविवाहित महिला यांनासुद्धा या योजनेमध्ये लाभ हा घेता येईल. त्याचबरोबर इतर जे महत्त्वाचे बदल या योजनेच्या संदर्भात झालेले आहेत त्या अनुषंगाने ज्या कुटुंबामध्ये 5 एकरपेक्षा जास्त जमीन होती त्यांना सुरुवातीला यामध्ये गृहित धरलं नव्हतं, मात्र आता ही 5 एकरची अट ही शिथिल करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर बाह्य यंत्रणा किंवा स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कर्मचारी यांच्यापैकी सुद्धा 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे जे कुटुंब आहेत त्यामधल्या महिला यामध्ये पात्र ठरतील. ज्या महिलांना कुठल्या तरी इतर योजनेमधनं प्रतिमहा 1500 रुपये याच्यापेक्षा जास्त अनुदान मिळतं, उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना, तर अशा महिलांना या योजनेमध्ये मात्र लाभ घेता येणार नाही. त्यामुळे ज्यांना संजय गांधी निराधार योजना किंवा इतर एखाद्या योजनेमध्ये 1500 प्रति महिन्यापेक्षा जास्त लाभ मिळत असेल त्यांनी या योजनेचा फॉर्म हा भरू नये असं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. या योजनेच्या लाभासाठी जो फॉर्म भरायचा आहे त्यासाठी 2-3 दिवस आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणावर गावपातळीवर धावपळ सुरू होती. अनेकांना अजूनही असं वाटतंय की खूप सगळे प्रमाणपत्र त्याला लागतात, मात्र या कालच्या जी आरमुळे ही योजना अतिशय सोपी आणि सुलभ झालेली आहे. उत्पन्नाचा जो दाखला यासाठी लागणार होता तर आता त्याला एक खूप चांगला पर्याय आलेला आहे की आपल्याकडे जर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाचा दाखला याला लावण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे आपण जर आपल्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाचा दाखला काढण्याचा बिलकुलच त्यामध्ये गरज आता राहिलेली नाही. त्याचप्रमाणे रहिवास किंवा अधिवास प्रमाणपत्र जे याला लावायचं होतं त्याला सुद्धा आता शासनाने 4 पर्याय दिलेले आहेत. त्यामध्ये मुख्यत्वे करून 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड जर आपल्याकडे असेल किंवा आपलं 15 वर्षापूर्वीचं मतदार ओळखपत्र असेल किंवा शाळा सोडल्याचं आपलं प्रमाणपत्र असेल, जे की आपल्याकडे प्रत्येक शाळेमध्ये आजही आपण जर मागितलं तर मिळू शकतं, किंवा आपला जन्मदाखला असेल, या 4 गोष्टी जर असतील तर आपल्याला रहिवास प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र काढण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे माझा असा अंदाज आहे की जवळपास आपल्या जिल्ह्यातील 70 ते 75% महिलांना हे दोन्ही प्रमाणपत्र काढण्याची गरज नाही. आपलं रेशन कार्ड आणि त्याबरोबरीनच 15 वर्षाचा आपला पुरावा म्हणजे जुनं रेशन कार्ड असेल, जुनं ओळखपत्र असेल मतदानाचं, किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा जन्मदाखला असेल, हे दाखवून आपण आपला अधिवास पटवून देऊ शकतो. आपल्याकडे तेलंगणा आणि कर्नाटकाची सीमा आहे, अनेक महिला त्या ठिकाणी त्यांचा जन्म होतो आणि त्या महाराष्ट्रामध्ये लग्न करून येतात, तर त्यांच्यासाठी त्यांच्या पतीचे पुरावे 15 वर्षाचा अधिवास असण्याचे, हे जन्मदाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा त्यांचं मग अधिवास प्रमाणपत्र अशा प्रकारचं घेऊन त्यांना सुद्धा यामध्ये लाभ घेता येईल. एकंदरीत ही योजना आता खूप सोपी झालेली आहे. प्रमाणपत्रांसाठी धावपळ करण्याची अजिबात आवश्यकता नाही आणि खूप महत्त्वाचा यामध्ये बदल असा झालेला आहे की सुरुवातीला जो योजनेचा अर्ज भरण्याचा कालावधी 1 ते 15 जुलै होता तो 1 जुलै ते 31 ऑगस्ट झालेला आहे. त्यामुळे आता 2 महिने आपल्याला याच्यामध्ये अर्ज भरण्यासाठी आहे. आपण जिल्हा परिषदेच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये कॅम्प्स लावणार आहोत. येत्या सोमवारपासून हे कॅम्प सुरू होतील आणि त्या ठिकाणी आपला अर्ज भरण्यात येईल. आपण यामध्ये कुठल्याही जे मिडलमन असतात किंवा मध्यस्थ असतात, एजंट असतात, त्यांच्या आमिषाला याच्यात बळी पडू नये, कारण आम्ही सगळी यंत्रणा पाठवून आपल्याकडनं फॉर्म भरून घेणार आहोत. किंवा आपण स्वतः किंवा आपल्या घरातील एखादे जे तरुण मुलं मुली असतात ज्यांना मोबाईल ऑपरेट चांगल्या पद्धतीनं करता येतो ते सुद्धा स्वतः हा फॉर्म भरू शकतात. अतिशय सोपा फॉर्म आहे, याच्यामध्ये फक्त फोटो काढून आपलं EKYC करायचं असतं आणि इतर माहिती भरायची असते. तर त्या अनुषंगानं आपण कोणालाही पैसे देण्याची अतिरिक्त गरज नाही. आमचा जेव्हा कॅम्प लागेल त्या दिवशी आपण हा फॉर्म भरू शकतात किंवा एखाद्याची मदत घेऊन किंवा स्वतः आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये आपण हा फॉर्म भरू शकतो.
तर प्रशासनाच्या दृष्टीने आम्ही ही सगळी तयारी यामध्ये केलेली आहे. आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त ज्या पात्र महिला भगिनी आहेत त्यांना या योजनेमध्ये लाभ मिळावा यासाठी आम्ही पूर्णतः दक्ष आहोत. यासाठी मी स्वतः असेल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, आमची सगळी टीम आम्ही यामध्ये निश्चितपणे आपल्यासोबत उभे आहोत. मात्र कुठल्याही प्रकारची धावपळ न करता किंवा कुठल्याही प्रकारची घाई गडबड न करता, कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपण आमची साथ द्या आणि हा अर्ज भरून आपण या योजनेचे लाभार्थी व्हा. धन्यवाद.